नमस्कार. क्विक हिल आणि बढेकर ग्रुप प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेलर्स, चितळे फ्लेवर्ड मिल्क, सुधीर मांडके लाईट हाऊस, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार. या विशेष कार्यक्रमात मी प्रज्ञा पोवळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. जी माणसं आपल्या फार जवळची असतात, त्या माणसांनी यशाची कितीही शिखरं गाठली तरी आपण त्यांचा एकेरी उल्लेख करतो, कारण एकेरी हाकेतला आपलेपणा कायमच जवळचा वाटतो. अशीच एक व्यक्ती आज कट्ट्यावर आली आहे, जी गेल्या कित्येक दशकांपासून करोडो हृदयांवर अधिराज्य गाजवते, जिच्या निव्वळ मागे वळून पाहण्यानं अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला, जिने तुम्हा आम्हाला घातलेली मोहिनी दशकांच्या प्रवासानंतरही विरलेली नाही आहे, जिच्या डोळ्यातही गाणी आहेत, भुवईतही नृत्य आहे, कटाक्षातही अर्थ आहे, जिचा अभिनय म्हणजे बावन कशी सोनं आणि जिचं हसणं म्हणजे कोजागिरीचं चांदणं, अर्थात माधुरी दीक्षित. आणि त्यासोबतच असंख्य काळजांचा ठोका चुकवणाऱ्या माधुरीच्या काळजाचा ठोका ज्यांना पाहून चुकला, स्वतः हृदयरोग तज्ज्ञ असूनही ज्यांच्यामुळे माधुरीच्या तमाम चाहत्यांना कायमचा हृदयविकार जडला, ते माधुरीचे पती डॉक्टर श्रीराम नेने. ते स्वतः निष्णात हृदयविकार तज्ज्ञ आहेत, पण माणसाच्या हृदयाचा मार्ग पोटातून जातो या उक्तीमुळेच कदाचित गेल्या काही दिवसात त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून आपलं पाककौशल्य दाखवायला सुरुवात केली आहे. दोन वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे हे दोघं पंचक सिनेमाच्या निमित्तानं सिने क्षेत्रामध्ये निर्माते म्हणून एकत्र आलेत. आज कट्ट्याच्या निमित्तानं माधुरी आणि श्रीराम नेने यांच्याशी दिलखुलास गप्पा मारताना सिनेमाबद्दल जाणून घेऊयाच, पण त्यासोबतच सरत्या वर्षाला हसत निरोप देऊया आणि दोघांच्या नात्यात मुरलेला गोडवा अनुभवत नवीन वर्षाचं स्वागत करूया. आपल्या दोघांचंही कट्ट्यावर स्वागत. नमस्कार. नमस्कार. अरे हिनं इतकं आणि म्हणजे काही वेळेला असं होतं ना की तुम्ही दोघं जण आलात इथं आणि बसलात तेव्हा या स्टुडिओमधलं वातावरण कसं असं एकदम माझ्या डोळ्या देखत असं एकदम प्रफुल्लित झालेलं, सगळ्यांचे चेहरे असे खिलून उठलेले मला बाहेर मिळाले. पण माधुरीजी, 5 वर्षांपूर्वी तुम्ही कट्ट्यावर आला होतात, त्यावेळेला तुम्ही एकटे होतात, म्हणजे त्यावेळेला फक्त लक्ष्मी होती, आता लक्ष्मी आणि नारायण असे दोघंही आहेत. पण मी त्या कट्ट्याच्याबद्दल बघताना मी तो स्क्रीनशॉट घेतला की तो तेव्हाचा फोटो बघितल्यावर मला स्वतःला काय होतास तू, काय झालास तू, अशी माझी स्थिती झाली आहे. तुम्ही मात्र जशा आहात तशाच सदा बहार, सदा तरुण अशा. आणि हा तुमचा दुसरा सिनेमा आता येतोय, 15 ऑगस्ट पहिला होता. हे मराठी सिनेमा करावं असं तुम्हाला आतून फार वाटतंय असं याच्यातून लक्षात येतं. हा काय सिनेमा आहे, पंचकच्याबद्दल आधी जाणून घेऊ. श्रीराम नेनेंना तुम्ही याच्यामध्ये कसं आणलं त्याचं तर आम्हाला फारच कुतूहल आहे की ते काय, कसं जमवलं तुम्ही ते. पहिली फिल्म जेव्हा आम्ही बनवली तेव्हा RNM मूव्हिंग पिक्चर्स म्हणून आम्ही कंपनी काढली. हा जरी हार्ट सर्जन असला तरी ह्याला क्रिएटिव्हिटी खूप आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातलं वेगवेगळी त्याला सगळी माहिती असते. म्हणजे आम्ही फोटो सेशन करत होतो आज आणि तो विचारतो हा काय, हा 700 DSLR असा अरे वगैरे असे. मी एवढे पिक्चर गेले मी कधी नाही विचारलं, पण त्याचं सगळीकडे लक्ष असतं आणि त्याच्यामुळे क्रिएटिवनेस आणि फायनान्सेस ह्याचं पण त्याला एक चांगला यु नो जाणीव आहे आणि त्याची चांगली पकड आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा मला असं वाटलं की आपण यु नो लेट्स प्रोड्यूस अ मराठी मूवी, कारण मराठी खूप म्हणजे मी आहेच महाराष्ट्र, त्याच्यामुळे ती लोकं मला जवळची वाटतात, ते कॅरेक्टर्स मला जवळचे वाटतात आणि आम्ही जेव्हा स्टोरीज ऐकायचो तेव्हा मला असं वाटतं की ज्या कल्चरमध्ये तुम्ही वाढलेले असता ना ते सर्वात तुम्हाला जास्ती जवळचं वाटतं आणि ते सगळे कॅरेक्टर्स अगदी म्हणजे मला असे डोळ्यासमोर ते यायचे ऐकताना वगैरे स्क्रिप्ट. तर त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की यु नो पहिली फिल्म बनवायची ती मराठीतच बनवूया आपण आणि त्याच्यात क्रिएटिव्ह जे काय होतं ते मी बघितलं, म्हणजे स्क्रिप्ट आणि काय कास्टिंग काय वगैरे, पण ते सगळं जे हेडेकवालं असं फायनान्सिंग ते वगैरे ते काय मला जमत नाही, त्याच्यामुळे ते दॅट डिपार्टमेंट राम टूक ओव्हर. पण तुम्ही मराठी सिनेमे बघत होतात, बघितले होते, आता ह्याचा या सिनेमाचा टीझर ट्रेलर दोन्ही बघितला आणि तो एकदम म्हणजे धमाल असं ते सगळं त्यातनं बघितल्यावर ते लक्षात येतं. पण तुम्हाला मराठी सिनेमाची किती म्हणजे किती माहिती होती, ओळख होती? तर मला तिथे वाढून स्टार वॉर्सवरती वाढलोय, तर त्याच्यामुळे स्क्रिप्ट टेलिंग सगळं स्टोरी टेलिंग तसंच असतं ना. आणि इंडियात काय 140 कोटी लोक आहेत,
एवढ्या स्टोरीज आहेत, ट्रॅजेडी, कॉमेडी, लॅफ्टर, हसू हे ते, तर त्याच्यामुळे महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि आमचे स्टोरीज आले आहेत हजार एक स्क्रिप्ट बघून तिने निवडले आणि त्याच्यातून आम्ही बघितलं. आणि माझा जॉब होता वर्कफ्लोज, फायनान्शियल्स, टीम्सचं. आधीपासून मी स्पोर्ट्स टीम्सवरती होतो, तसंच वागतो याच्याबरोबर. हार्ट सर्जरीमध्ये तसंच आहे, 80 लोक आहेत, सगळे जमून हृदय दुरुस्त करायचं आहे. तर ह्याच्यात खूप क्रिएटिव्हिटी यूज करून मजा आली आणि अक्षरशः मजा आली. आणि आय थिंक महाराष्ट्रीयन फिल्म्समध्ये थोडं वेगळं आहे की विनोदी असतात पण अर्थ पण असतो. थिंकिंग मॅनचे फिल्म्स असतात तर त्याच्यामुळे इंट्रिगिंग असतात. आमचं पहिलं फिल्म 15th August ते पण थिएटर्सला नेणार होतो पण नेटफ्लिक्सनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं असं नाही होणार, हे चेक घे आणि आम्हाला देऊन टाक. आणि आम्हाला वाईट वाटलं खरं म्हणाला, कारण मला लास्ट मायलला न्यायचं होतं, आपली लोक, आमचा माणूस, राईट. तर हा फिल्म आम्ही सांगितलं की थिएटर्सला नेणारच आणि खूप विनोदी झाला आहे, सगळे लोक व्यवस्थित आहेत आणि स्क्रिप्टला अवॉर्ड्स मिळालेत, खूप आवडेल. तुम्ही आत्ता मराठी सिनेमाबद्दल काय म्हणाला, थिंकिंग मॅनचा आहे या, तर बंगाली आणि मराठी फिल्म मध्ये तुम्ही हिंदी फिल्मच्या म्हणजे क्वीनच्या शेजारी बसून हे बोलताय. नाही असं म्हणजे आय थिंक फॉर्म्युलाज बदललेत खरं म्हणाला. आणि हे OTTचं थोडासा इन्फ्लुएन्स आहे, कारण काय झालं आहे, आपलं मराठी सिनेमा ग्लोबल सिनेमा झाला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे पॅन्डेमिकमध्ये किती वेगळे वेगळे सिनेमा पाहत होतो, स्पॅनिश, मराठी, तेलुगू, मल्याळम, हिंदी, सबटायटल असतात ना, म्हणून आता तर स्टोरी टेलिंग कसं करायचं ते युनिक पाहिजे आणि आपल्या गोष्ट खूप छान असतात. पण ही गोष्ट कशी आली, म्हणजे कशी निवडली, म्हणजे जेव्हा माधुरी दीक्षित काहीतरी सिनेमा करण्याचा विचार करते असं कळलं की लोक धावत सुटले असतील आणखीन, तर तुम्ही म्हणजे काय प्रोसेसनं याला, या स्क्रिप्टला, या सिनेमाला? मला म्हणजे आफ्टर 15 August मला तो एक्सपिरियन्स आवडला आणि चांगलं झालं सगळं, म्हणजे ते व्यवस्थित रिलीज झाली OTTवर, पण खूप अप्रिसिएशन आलं फिल्मसाठी. तर मग मी आम्ही विचार केला की आणखीन एक फिल्म बनवूया आपण, आणि मी मग स्क्रिप्ट शोधत होते. मी तर आमचे क्रिएटिव आहेत डॉक्टर आसगावकर म्हणून, ते पण डॉक्टर आहेत, पण ते स्टेजवरती वगैरे ते करतात, नाटकं वगैरे करतात स्वतः, आणि प्लस त्यांचा खूप कॉन्टॅक्ट असतो म्हणजे मराठी ह्या ह्याच्यातनं. आणि त्यांनी काही स्क्रिप्ट आणले आम्हाला आणि भरपूर स्क्रिप्ट ऐकले असे मी, पण ही स्क्रिप्ट मला भयंकर आवडली, कारण एकतर प्रत्येक कॅरेक्टरनं ह्याच्यातलं असं रिलेटेबल आहे, म्हणजे असं वाटतं हां माझी मावशी अशी होती किंवा माझे ना आजोबा असंच करायचे, किंवा यु नो ते रिलेटेबिलिटी जी आली. आणि म्हणजे धमालच आहे पिक्चर, त्याच्यामुळे ज्या प्रेक्षकांना कदाचित माहिती नसेल तर त्यांच्यासाठी की त्याची थोडक्यात जी स्टोरी लाईन आहे, हां म्हणजे खोतांचं परिवार आहे आणि त्याच्यात ते त्यांचे जे सर्वात मोठे भाऊ असतात ते त्यांचं मृत्यू होतो, आणि ते मृत्यूची घटिका जेव्हा ते पास ऑन झाले तेव्हा ते पाच नक्षत्र असे ते मिळून आले की त्या घराला पंचक लागला. पंचक लागला म्हणजे काय, की एका वर्षात पाच मृत्यू होणार त्या फॅमिलीमध्ये, म्हणजे इदर फ्रेंड्स किंवा फॅमिली मेंबर्स, तर असा तो एक डिक्लेअर करतो तिकडचे जे प्रीस्ट असतात ते. तर मग सगळ्यांची जे तारांबळ उडते त्याच्यानंतर, जरा काही झालं की अरे बापरे आता माझा नंबर तर नाही असं सगळ्यांना वाटायला लागतं. तर इवन इफ त्याची कल्पनाचं डेथ आहे, पण ते फिअर, भीती, ती बाराखडीची आठवण काढून देते. आणि काय काय त्याच्यासाठी लोक करतात, मग ते पंचक कसा घालूया, मग काय करूया, सो थोडंसं सुपरस्टिशन्स आणि ह्याच्यावरती एक कॉमेंट आहे. पण खूप छान गोष्टी आपण पण करतो रिअल लाईफमध्ये, यु नो, की अगं नजर उतार किंवा असं कर किंवा ते कर, पण डोंट लेट इट रूल युअर लाईफ, असं आम्ही त्या फिल्ममधनं म्हणायचा प्रयत्न केला आहे की आपलं आयुष्य आपणच घडवत असतो, तर बॅलन्स असावा लाईफमध्ये कुठच्याही गोष्ट. म्हणजे अशी जरी स्थिती आली तुमच्या समोर जी भीतीदायक आहे, तर त्या भीतीला तुम्ही वाहून जाऊ नका, एक
जस्ट एक क्षण विचार करा आणि मग त्याला म्हणजे समोरचे फार घाबरलेत आणि त्यांचं घाबरणं बघून आपण फार खिदळतोय असं ते म्हणजे वी आर एन्जॉईंग देयर फिअर बेसिकली. पण तुमच्या दोघांच्याही आयुष्यामध्ये असं लहानपणापासून कधी अशा टाईपची भीती अशी कधी होती आलेली भूताची भीती भूत असं कधी म्हणजे भूताची म्हणजे आता लहानपणी असा मुद्दाम एकमेकांना भूतांच्या गोष्टी सांगून घाबरून जायचो आम्ही एकदम. मला आठवतं एकदा आम्ही असे घरीच कुठचं तरी भूताचं पिक्चर बघत होतो आणि ते पण सॅटर्डेला साऊथ इंडियन मूवीज यायचे तर त्याचं काय ते साऊथ इंडियन म्हणजे ते कळत पण नव्हतं पण भूत आहे एवढंच बघून आम्हाला भीती वाटत होती आणि चुकून आमचा असा वारा आला आणि त्याचं दार बंद झालं आपोआप आणि ते लॉक झालं असं आम्हाला वाटलं. ते जे आम्ही धूम घरातनं बाहेर पडत सुटलो बोंब मारत आमच्या नेबरकडे की काहीतरी कोणतरी आलंय आमच्या घरी वगैरे आणि सगळा तो आम्ही राडा केला त्या दिवशी. तर कधी कधी होत असं. पण कोकणामध्ये असा काही अनुभव कोकणात इतकं जाणं लहान असल्यापासून होत होतं तर आणि कोकणामध्ये तर अशा गोष्टींच्या बद्दलचं भयंकर झाड तिथे जायचं नाही रात्री वगैरे त्याच्यावरती काहीतरी असतं वगैरे असं म्हणजे असतं आपल्यात. कधी कधी ते घालतात म्हणजे तुला काय नाही करायचं तसे सांगतात पण भीती घालतात. कधी कधी झाडात साप असतात तिथे वगैरे असं तर रात्री जाऊ नये तिकडे पण ऐकत नाहीत पोरं म्हणून म्हणतील की आता त्याच्यात काहीतरी आहे त्या झाडावर. तुमच्या मुलांना कधी असं घाबरवलंय का लहानपणी वगैरे? ते खूप हुशार आहेत आम्हालाच भीती घालते. पण काय आहे की ह्या फिल्ममध्ये काय वेगळं आहे की हे टॉपिक सिरियस आहे पण कॉमेडीच्या लेन्समधून घातलंय आणि हे सगळे ॲक्टर्स खूप प्रसिद्ध आहे त्यांचे एक्सप्रेशन्स त्यांचं टायमिंग 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 आणि केमिस्ट्री सगळ्यांची ना एवढी छान जुळली आहे तर ते एंटरटेन आणि एज्युकेट होतं आणि खूप धमाल आहे. म्हणजे आम्ही पाहिलो आता 7 वेळा पाहिलोय दरवेळी कांदा सारखं सोलून आतमध्ये काहीतरी हे आहे ते हे आणि ते पण मालवणीमध्ये भाषा थोडी वेगळी आहे सब टायटल्स घालून मला थोडं आणखीन कळलं कारण माझं मराठी चांगलं आहे पण मराठी चांगलं आहे पण मालवणी थोडं वेगळं आहे आणि इंटेग्रिटी राहते म्हणजे आपल्या कोकणात कसं आहे तसे वाटतात. आता काहीतरी माधुरी तुम्हाला सांगायचं होतं नाही ती भीती घालायची मला सडली. माझी मुलं सांगतात आता ते म्हणायला ते लहानपणी त्यांना सिरियल आवडतात गोड गोड सिरियल खायचे एकदम तर मी त्यांना अशी भीती घालायचे सिरियल त्या सिरियलमध्ये एवढी साखर आहे असं सांगायचं एवढी साखर आहे. तर माझा मुलगा परवा मला म्हणत होता मॉम तू आम्हाला खूप घालवायची एवढी साखर कुठच्या सिरियलमध्ये असं मला सांग. तुम्ही बकेट लिस्ट तुमचा बकेट लिस्ट आला तुमच्या त्या बकेट लिस्टमुळे अनेकांना स्वतःच्या बकेट लिस्टची आठवण झाली आणि अनेकांनी आपल्या त्या तयार केल्या. तर तुम्ही आता म्हणजे बॉलिवूडमध्ये क्वीन म्हणून राहिलात निर्मात्या झालात मराठी चित्रपटात काम केलं आता तुमच्या बकेट लिस्टमध्ये आणखी काय बाकी आहे? बापरे निवडणूक लढवणं नाही नाही प्लीज निवडणूक लढवणं कारण त्याच्याबद्दल दुसऱ्याच्या बकेट लिस्ट मध्ये नाही पण तुम्ही सांगा दुसऱ्यांच्या बकेट लिस्ट मध्ये आहे पण ते पूर्ण करणं तुमच्या हातात आहे तर त्यामुळे असं काही नाही नाही प्रत्येक इलेक्शन नंतर मला कुठनं तरी उभं करतात इलेक्शन मध्ये पण नाही आय डोंट थिंक माझी म्हणजे माझं ती आवड नाही आहे पॉलिटिक्स इज नॉट माझी आवड. रोल मॉडेल्स असून आपण सोसायटीला स्टीअर करू शकतो इम्पॅक्ट व्यवस्थित वागलं आणि व्यवस्थित केलं सगळ्यांचं. मी म्हणतोय तुम्हाला की हेल्थ केअर एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं तर इंडिया नंबर 1 होणार आणि ते महाराष्ट्रामध्ये होतंय आपण कंप्लेन करू शकतो पण मी म्हणतोय की आपले लोक हुशार आहेत तिथे जातात आणि मायक्रोसॉफ्टचे हेड होतात गुगलचे हेड होतात ते सगळे लोक इथेच पण आहे तर खूप स्कोप आहे आणि पॉलिटिक्समध्ये असेल फिल्ममध्ये असेल हार्ट सर्जरीमध्ये असेल टेक्नॉलॉजीमध्ये असेल आपले लोक हुशार आहेत एज्युकेशन खूप आहे तर त्याच्यामुळे मला खूप ब्राईट स्पॉट वाटतोय आणि मी म्हणतोय की पॉलिटिक्स सोडून आपल्याला किती करायला येतं सगळ्यांना हात सोडून बरोबर आहे ना. पण तुम्हाला तुम्हाला काय वाटतं की आपल्याला जर बघायला मिळाल्या माधुरी दीक्षित इलेक्शनला उभ्या राहिलेल्या एम पी झालेल्या यु नो आम्ही त्या बांधाचे नाही आहेत आय मीन वी आय थिंक फॉर अस खूप कळतोय आता
आणि डू इट ऑन अ पर्सनल लेव्हल. या रोज काहीतरी काहीतरी शिकतोय म्हणजे इम्पॅक्ट लोकांच्या लाईफ मध्ये आणावा आणि मदत करावी आपल्या जेन्युइन मदत. नो रिस्ट्रेन्ट्स. पण मग तुमच्या बकेट लिस्ट मध्ये काय आहे 2024? भरपूर गोष्टी आहेत. हो, पहिला तर पंचक, सुरुवातीलाच पंचक की तो व्यवस्थित रिलीज होऊ दे, तो म्हणजे सक्सेसफुल झाला तर मग आणखीन फिल्म्स बनवायचा, आणखीन यु नो उत्साह येईल. आणि लाईक आय सेड, ह्याचे पण काही आहेत प्रोग्राम जे आम्ही करणार आहोत आता, आणि त्याच्यात सहभागी व्हायचं हेल्थ केअर ह्याच्यात. आणि दोज आर द थिंग्स दॅट विल बी डूइंग. पण तुम्ही जे हेल्थ केअरमध्ये करताय ते मुंबई म्हणजे मुंबईला डोक्यात ठेवून करताय का तुम्हाला असं रुरल एरियामध्ये जायचंय? काय स्वरूपाचे प्लॅन्स आहेत सध्या? चांगला प्रश्न आहे. 140 कोटी आहेत इंडियात आणि एकही जागी नाही आहेत. 30% मेट्रोजमध्ये आहेत, 70% रुरल एरियामध्ये आहेत. मी म्हणतोय की सगळ्या लोकांना डेमोक्रेटाईज करायला पाहिजे हेल्थ केअर, आणि अलाइनमेंट ते लोकांबरोबर पाहिजे, बिझनेस मेडिसिनबरोबर नको आहे. तर माझ्या प्रॅक्टिसमध्ये सगळ्या जणांबरोबर फॅमिलीसारखा वागलो. तुझ्या फॅमिलीला काय करशील, सोपं पडतं मग. तर त्याच्यामुळे आम्ही काय करतो आहे, मीडिया टेक्नॉलॉजी आणि स्मार्ट सर्व्हिसेस घेऊन ॲक्टिव्ह डॅशबोर्ड्स बनवून आणि जेनेटिक्स, मेडिकल हिस्ट्री, सोशल हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री, सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड सगळं बनवून ते पॅथफाइंडरचं प्रॉडक्ट आहे, ते कुठच्या पॅथ घ्यायला पाहिजे. कारण तू आणि मी सारखे नाही आहेत, आपले जीन्स वेगळे असतील. आणि एक कुकी कटर अप्रोच नको आहे, पर्सनलाइज प्रिसिजन हेल्थ केअर पाहिजे. तर मी म्हणतो आहे रुरल एरियामध्ये अप्रोचेस आहेत आणि तिथे कमी डॉक्टर्स आहेत. इंडियात 140 कोटी लोक आहेत, फक्त 1 मिलियन डॉक्टर्स आहेत आणि ते पण 2% रुरल एरियाला जातात आणि ते पण इंटर्नशिपमध्ये. तर त्याच्यामुळे आपल्याला हॉस्पिटल्स नाही आहेत. जर तू आणखीन मेडिकल स्कूल्स वाढवले तरी हॉस्पिटल्स पाहिजे, क्लिनिक्स पाहिजे, सगळं पाहिजे. मी म्हणतोय टेक्नॉलॉजी वापरून सगळ्यांना फोन्स येत आता आणि थोडं टेलिमेडिसिन करून पॅन्डेमिकमध्ये सगळं पाहिलं. तर मी तिथे सोडून इथे आलो 12 वर्षापूर्वी आणि चीफ मेडिकल ऑफिसर गोकीवर होतो, फॅमिली ऑफिस बनवून हे सगळे इन्व्हेस्टमेंट्स केले आहेत. आय एम इन्व्हेस्टिंग इन इंडिया अँड इन महाराष्ट्र. मी सगळे माझे जोर लोकांसाठी करतो आहे. कारण फायदा काय होणार की आपल्याला जास्ती वेळ राहायला येईल आणि क्वालिटी ऑफ लाईफ बरा होईल, राईट? लाईफ एक्सपेक्टन्सी, लाईफ स्पॅन. कारण इंडियात तुम्हाला माहीत असणार की 10 वर्ष कमी आहे इंडियात वेस्टपेक्षा. पण वेस्ट बदललं आहे आता, 2 वर्ष कमी झालं आहे पॅन्डेमिकच्या नंतर आणि ओपिओड क्रायसिस म्हणून. आणि ते 18% GDPचं वापरतात, आपण फक्त 4% वापरतो. तर मी म्हणतोय स्कोप आहे, लोक हुशार आहेत आणि तेच लोक तिथे जाऊन गुगल बनवतात, यु नो मायक्रोसॉफ्ट बनवतात, तेच स्कोप, तेच लोक परत येत आहेत आता. तर मी म्हणतोय सगळ्यांना हात जोडून ते करू शकतो आणि तसं लीड करू. माधुरीजी, तुम्ही बॉलिवूडमध्ये क्वीन होतात, त्या काळात तुम्हाला अनेक मराठी चित्रपटाच्या ऑफर यायच्या, पण तेव्हा तुम्ही त्या नाकारल्या. आणि आता आता मात्र म्हणजे तेव्हा मराठी चित्रपट चांगले बनत नव्हते आणि आता बनत आहेत, असं तुम्हाला वाटतं की तेव्हा तुमच्या म्हणजे तुम्हाला जशी भूमिका हवी होती तशी मिळत नव्हती? नाही, आणि लोकांना जसं वाटतं ना खूप ऑफर्स येत होत्या मराठी फिल्मच्या, असं नव्हतं तेव्हा. एवढ्या काही खूप ऑफर्स आल्या नाही, एखाद दुसरी ऑफर आलेली. पण तेव्हा मी एवढी बिझी होते की मी 3-3 शिफ्ट्स करायचे हिंदी फिल्म्सच्या, आणि त्याच्यातून वेळ काढायचा म्हणजे मला खूप कठीण जात होतं. त्याच्यामुळे इट जस्ट हॅपन्ड की मराठी फिल्म केली नाही, पण नेहमी डोक्यात होतं की कधीतरी करावी आणि ते मी बकेट लिस्ट. पण आता आपला सिनेमा, मराठी सिनेमा आता बदललाय खूप, बदललाय खूप, बदललाय खूप, बदललाय. जसं हिंदी सिनेमा पण बदलला तसा मराठी सिनेमा पण बदललाय आता. आणि लाईक राम सेड की एवढं आपण जगातले आता फिल्म्स आणि जगात काय काय बनतं, म्हणजे स्पॅनिश असो, जर्मन असो, एवढे सगळे मूवीज बघतोय, एवढ्या सगळ्या स्टोरीज फ्रॉम ऑल अराउंड द वर्ल्ड, त्यांच्या कल्चरमध्ये आपल्याला एक यु नो बघायला मिळतं की काय तिथे काय असतं. पण बेसिक इमोशन्स सेमच आहेत ना दुनियेत, कारण लोक ती लोकच असतात आणि इमोशन्स तसेच असतात. तर त्याच्यामुळे
मराठी फिल्म मध्ये पण तो फरक जाणवतो. हा सिनेमा करताना म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त मजा काय, म्हणजे कोणता भाग करताना आली असं मी म्हणेन, आणि कोणता भाग की म्हणजे त्रासदायक झाला, काहीतरी अडचण आली, त्रासदायक कदाचित नाही पण अडचण आली, आणि तिथं की एक असं की आता पुढं कसं जायचं वाला अशी सिच्युएशन कधी आली होती ह्या सिनेमाच्या? ह्या सिनेमाच्या वेळेला म्हणजे क्रिएटिव्ह जेव्हा सगळी प्रोसेस असते ती मला भयंकर आवडते, की स्क्रिप्ट ऐकायचं, मग त्याच्यात नाही हे जरा आपण हे कमी करूया का, ते जास्ती करूया का, हे जरा ताणल्यासारखं वाटतंय आपण त्याला, म्हणजे ऑल दोज काइंड ऑफ प्रोसेसेस आय रिअली लव्ह डुईंग दॅट. आणि मग ऑफकोर्स कास्टिंग वगैरे सगळं, आणि वन्स इट गोज ऑन द फ्लोअर, मी म्हटलं ना जसं फायनान्स म्हणजे हेडेकच असतं, पण ही इज व्हेरी गुड ॲट दॅट, तर त्याच्यामुळे मला एक तो एक आधार आहे. सेकंडली आम्ही जेव्हा ही फिल्म बनवली त्याच्यानंतर ॲज सून एज वी फिनिश पॅन्डेमिक आलं, त्याच्यामुळे मग आम्हाला ती रिलीज कधी कधी बनवून किती दिवस झाले? आय थिंक 20 पॅन्डेमिकचा 2 आठवड्याच्या आधी ते सगळं साऊंड सिंक सगळं झालं. पण मग इतके दिवस का लागले मध्ये? कारण आम्हाला OTTला जायचं नव्हतं. आय वॉन्टेड टू रिलीज दिस फिल्म इन द थिएटर. आणि दुसरं म्हणजे थिएटर्स बंद, रिजनल फिल्म्स घेत नव्हते, आणि आम्हाला OTTमध्ये घालायचंच नव्हतं. आम्हाला थिएटर्सला जायचं होतं कारण आपल्या माणूसला दाखवायचं. फिल्म आणि छान बनली आहे आणि एंटरटेनमेंट आहे फुल फिल्म, पण त्याच्यामध्ये आपण काहीतरी करावं असं नाही वाटलं. नाही, कारण जे त्याच्यात रोल्स आहेत किंवा जे काही सगळे कॅरेक्टर्स आहेत, ते कॅरेक्टर्स आहेत, ते तसे ते दिसले पाहिजेत, वाटले पाहिजेत, तसे बोलले पाहिजेत, कारण ते एक ह्याची पण कोकणी आणि मालवणी अशी त्यात टच पण आहे, तो पण छान आला पाहिजे त्याच्यातनं. तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की त्या ह्याच्यात कुठे दिसलं नाही मला की वाय आय वुड फिट इन, यु नो. पण ह्याच्यामध्ये एवढी सगळी कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे मराठीमध्ये असे सिनेमे फार अपवादानं बनतात की इतकी कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये सगळी, म्हणजे काय म्हणतो आपण, अशी अतरंगी अतरंगी सगळी कॅरेक्टर्स अशी आहेत, तर त्याच्यातलं सरप्राईजवालं कोण होतं की अरे त्याच्याकडनं अशी अपेक्षाच नव्हती आणि त्यांना काहीतरी एकदम विलक्षण काहीतरी करून दाखवलं? अहो सगळेच तसे आहेत, म्हणजे साधे साधे सीन्स मी पण इमॅजिन केलं आहे असं असेल तसं असेल, पण म्हणजे दिलीप जी म्हणजे काय विचारायलाच नको, त्यांची जी जी कला आहे त्यांची ती अमेझिंग आहे. तर त्यांनी जे काय सीन्स केले ते म्हणजे अफलातून आहेत. आनंद इंगळे म्हणा, भारती आचरेकर म्हणा, तुम्ही सांगा एक एक कॅरेक्टर त्यातले, तर सगळेच एवढे अगदी फिट बसलेले त्या रोलमध्ये की त्यांची जी केमिस्ट्री आहे, द वे दे बिहेव विथ ईच अदर, ते बघून येऊन मजा आली एकदम आम्हाला. तर आय थॉट की एव्हरीबडी इज व्हेरी व्हेरी गुड. आय थिंक तुम्ही बोलला तर मी रिस्पॉन्ड करेन. ते ऑब्स्टिकल्स काय होते, एक वादळ आलं होतं कोकणात आणि एवढा पाऊस पडला, विसर्जन आणि निसर्ग, यस यस यस, आणि एवढं मजा आली सगळ्यांना. मजा आली हो, कारण त्यांचं शूटिंग संपलं होतं, थांबलं होतं आणि एकी कोटी झाले, दे वर वन फॅमिली. आणि हे सगळे ॲक्टर्स नॅशनल अवॉर्ड विनर्स आहेत, प्रोफेशनल आहेत, सगळी क्रू पण तशीच आहे, DOP डायरेक्टर सगळे व्यवस्थित होते, तर त्याच्यामुळे हिच्यामुळे हे सगळे आले आणि त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं सोपं पडलं. प्लस आणि फॅमिलीसारखं झालंय, कुटुंबासारखं, आणि त्याच्यामुळे ते म्हणाले काही तू काही चिंता करू नको, आम्ही विल मेक शुअर वादळ येऊ दे काय येऊ दे, शूटिंग आम्ही पण आलो त्या वादळच्या नंतर दुसरी वादळ आणि ते सगळे घाबरले, तर मजा आली आम्हाला तिथे सेट्स वरती बघायला. पण त्या वादळानं काही नुकसान वगैरे नाही झालं? नाही नाही, एवढं नाही झालं. पण तुम्ही हे सेट वगैरे केलं लावला होता का? नाही, हे घर एक होतं सावंतवाडीलाच, एक मोठं घर आहे तिथे, आणि आमचे डिरेक्टर आणि रायटर वगैरे सगळे रेकी करून आलेले तिथे की आम्हाला असं घर पाहिजे एक. आणि मग काय थोडेसे जे बदलाव करता आले त्यांना त्या घरावरती, ते त्या लोकांनी बदललं म्हणजे जे काय त्यांना वाटलं असं. पण सुरेख म्हणजे ते घर आणि ते वातावरण आणि ते सगळं, म्हणजे सावंतवाडीचे आमची जी DOP आहे ती फिमेल आहे DOP, आणि तो पण मला असं वाटलं यस मी एका फिमेल DOP बरोबर काम केलं, कारण खूप छान केलं आहे पूजानी त्याच्यात काम, आणि अमेझिंग म्हणजे ती फिल्म तिच्यामुळे पण एक त्याला एक चमक आली आहे त्या फिल्मला. तुमच्या आवडत्या मराठी सिनेमांमध्ये ही सगळ्यात वरची आहे?
माझीच आहे ना म्हणजे माझा मुलगा मला आवडतो का नाही असं म्हणजे थोडा बायस आहे पण माझीच पोरं. पण आता एवढे चांगले आले, वेड आलं, बायपण आलं, यु नो सगळे खूप चांगलं झालंय. तुम्ही बघितलेत बायपण वगैरे? बायपण थोडं थोडं पाहिलंय त्याचं. पण आता जाऊन वेळच नाही झालाय, कारण हे सगळे प्रमोशन्स आणि फिल्मचं सगळं चाललंय. तर आता हे झालं की सगळं बघायला येईल, पण ते तोपर्यंत OTT वर येईल. मला थिएटर्स मध्ये पाहायचंय. अच्छा, मधू अगदी ओझरता उल्लेख झाला दोनदा. या चित्रपटातली जी स्टोरी लाईन आहे त्याच्यामुळे हा चित्रपट ह्युमर काढण्यासाठी खास मालवणीत आहे का? आणि मालवणीचा गोडवा आणि कोकणाचं सौंदर्य याचा माधुरीशी काय संबंध? वेल, कारण मी माझी आई कोकणातली आहे, रत्नागिरीची आहे, माझे वडील वाडपडेलचे आहेत आणि ह्याची पण फॅमिली सगळी दिवेआगर आणि अलिबाग आणि तिकडचे आहेत. तर कोकणात आम्ही खूप जायचो लहानपणी, म्हणजे आजीच्या घरी जायचो. मोठं घर होतं, घराला एवढी दारं होती की आम्ही नुसते त्या एका दारातून दुसऱ्या दारात अशी फिरत असायचो. मोठा झोपाळा होता त्याच्या अंगणात, आणि अंगणात म्हणजे मधला घर असताना तिथे पडसरी, हां ओसरीमध्ये, आणि आम्ही सगळे छोटे 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 लहान आम्ही खूप कझन्स होतो, सगळे झोके घेत असायचो त्याच्यावरती. आणि आमच्या म्हणजे ग्रँडफादरचा आवाज ऐकला आम्ही आजोबांचा की आम्ही सगळे पळून जायचो उड्या मारून सगळ्या दारातून आम्ही सगळे उंदरासारखे पळायचो, कारण ते आले की आम्हाला कामाला लावायचे. अरे काय झोके घेत बसलाय, चला ते शेण पसरवायचंय खाली जमिनीवरती, किंवा ते चारा घालायचे आहेत तिथे म्हशी ओरडतायत, चला चला सगळे कामाला लावायचे आम्हाला. तर आम्ही सगळं केलेलं आहे तिथे रत्नागिरीला जाऊन. आणि झाडावर तिथे आंब्याची झाडं होती भरपूर, तर त्याच्यावर चढायचे, आंबे काढायचे. नारळाच्या झाडावर नाही चढलो, चढताच येत नाही, पण आम्ही नारळ पाणी हे ते वगैरे खूप खूप धमाल केली आहे तिकडे. मालवणी भाषेशी जो या चित्रपटाच्या निमित्ताने संबंध आला, हो, कारण मला असं वाटतं ते मालवणी टचमुळे ना एक ह्युमर खूप छान आलं ह्याला, एक वेगळाच एक, कारण ते त्यांच्या बोलण्यात पण एक असा सूर असतो ना. आणि माझी आई सांगायची की माझ्या आईची आजी त्या कोकणी बोलायच्या. अच्छा, हां. तर ती नेहमी कुठचं तरी गाणं सांगायची की ते असं ती कोकणीतमध्ये बोलायची आणि मग ते हे असं गाणं आम्हाला ऐकवायची ती गाऊन वगैरे. तर त्याच्यामुळे तो एक होता यु नो मनात की आहे. आणि ऑफकोर्स त्या ह्युमरला एवढी मदत झाली त्या मालवणी लँग्वेजमुळे. माधुरीताई, एक प्रश्न असा होता की जावेद अख्तर साहेबांनी एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं की हिंदी सिनेमांपेक्षा, बॉलिवूडच्या सिनेमांपेक्षा हे जे इंडियन लँग्वेजेसमधले सिनेमे आहेत त्या सगळ्यांना, म्हणजे मराठी सिनेमा असेल, मल्याळम सिनेमा असेल, बंगाली सिनेमा असेल, यांना एक मातीचा गंध आहे तिथल्या. तर त्याचा तुमच्यावर इम्पॅक्ट आहे का, की खरंच असं काही आहे का की बॉलिवूडपेक्षा हे सिनेमे वेगळे आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही मराठी फिल्म करण्याचा किंवा रिजनल लँग्वेजेस फिल्म करण्याचा निर्णय घेतला? बॉलिवूड बघा, सगळेच सिनेमेच आहेत शेवटी. बॉलिवूडचे सिनेमे जास्ती लार्जर देन लाईफ असे असतात. यू हॅव टू अपील टू अ लार्जर ऑडियन्स, म्हणजे नुसतं महाराष्ट्रीयन की सगळ्या सेन्सिबिलिटीजना अपील होईल अशी तुम्हाला फिल्म बनवावी लागते. म्हणजे देयर आर सो मेनी थिंग्स यू हॅव टू थिंक अबाउट. पण जेव्हा तुम्ही एक रिजनल घेता तेव्हा त्याच्यावरचा जो कल्चरल इन्फ्लुएन्स असतो खूप डीप असतो तो. आणि त्याच्यामुळे जेव्हा मी मराठी फिल्म केली तेव्हा मला ते कल्चर एवढं जवळचं वाटतं की मला ते कॅरेक्टर्स जवळचे वाटतात. सगळं म्हणजे असं वाटतं मी, मला माहिती आपलं वाटतं ते. आणि त्याच्यामुळे मराठी फिल्म करायचं ठरवलं मी. ऑफकोर्स कधी हिंदी फिल्म करावं असं वाटलं तरी करीन हिंदी पिक्चर, पण मग त्याचा थॉट वेगळा असेल जेव्हा हिंदी पिक्चर करू तेव्हा. पंचकचा प्रोमो बघून काजोल खूप प्रभावित झाली आणि तिने ते सोशल मीडियावरही टाकलं. तर हा प्रचाराचा जो फंडा आहे तो आता बदललेला दिसतो, म्हणजे कलाकारांनी प्रचार केला, म्हणजे आपल्या मित्रमंडळी ते बॉलिवूडमध्ये आहेत त्यांनी प्रचार केला, तर त्याचा चित्रपटाला फायदा होतो असं वाटतं तुम्हाला? वेल, असं आहे की माझे फॅन्स वेगळे असतात, तिचे फॅन्स वेगळे असतात, कोणाचे आणखीनचे फॅन्स वेगळे असतात. आणि जेव्हा कोणी मला जसं रिक्वेस्ट केलं की आमची फिल्म येते प्लीज तू त्याच्याबद्दल बघ ट्रेलर बघ आणि देन यू नो राईट अबाउट इट ओर से समथिंग अबाउट इट. तर जेव्हा मी काहीतरी म्हणते तेव्हा माझ्या फॅन्सना ती पिक्चर कळते, मग दुसऱ्यांनी कळली की त्यांच्या फॅन्सना कळते. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे की जेवढ्या लोकांपर्यंत पोचली पाहिजे ती फिल्म तेवढ्या लोकांपर्यंत तुम्ही पोचवाल. तर दॅट इज द बेसिक हेतू.
ऍज अ कपल तुम्हा दोघांची जोडी वर्ल्ड फेमस आहेच आणि या मूवीच्या निमित्ताने ऍज अ प्रोड्युसर तुम्ही आम्हाला पाहायला मिळतात, पण येत्या काळात ऑन स्क्रीन तुमची जोडी आम्हाला कधी बघायला मिळेल? हा प्रश्न पण हा प्रश्न खूप विचारतात लोक. तर माझी इच्छा वेगळी आहे ना, की आम्ही मीडिया टेक्नॉलॉजी आणि प्लॅटफॉर्म बनवतोय. तुम्ही यूट्यूब पाहिला आहे, आय थिंक मीडियामध्ये सगळ्यांना शिकवायला खूप फायदा आहे. म्हणजे तू हार्ट डिझीज बघ, राईट? हार्ट डिझीजमध्ये थोडंसं सेन्सेशनलाइज करून लोकांना आठवत आहे. एक मी गोष्ट सांगेन की माझी मुलांनी सगळे हाऊस एम डी, डॉक्टर, ER सगळे पाहिले, माझ्याकडे येऊन सगळे प्रश्न विचारले, पण मी माझ्या पेशंटला जाऊन सांगेन की हे खाऊ नकोस, ते खाऊ नकोस, ते नको करूस, ते काय नाही आठवणार. तर मी म्हणतोय की चांगलं चित्रपट बनवलं की त्याच्यात आपण सगळे सटली दाखवलं, सबलिमिनल मेसेजिंग सारखं होतं, आणि जर ते आपण वापरून लोकांचं हेल्थ बरं करू तर फायदा खूप आहे. तर तसं आम्ही यूट्यूब चॅनल्स पाहिले, कारण पॅन्डेमिकमध्ये इन्फोडेमिक खूप होतं आणि काय लोक बोलत होती, आपले काय सांगत होते, काय वाटेल ते. तर आमचे सगळे एव्हिडन्स बेस इंटरनॅशनल लिंक्स वापरून केलं. मी अजूनपर्यंत वेळच नाही झाला हे विचार करायला, कारण हेल्थमध्ये खूप आहे. श्रीरामजी, खरं तर मी आता तुमचे विचार ऐकतोय, तुमच्या डोक्यात ज्या काही कल्पना आहेत हेल्थ सेक्टरबद्दल ते ऐकतोय. हे ऐकत असताना अगदी उत्सुकता म्हणून हा प्रश्न विचारते की या सगळ्याबरोबर एक बॉलिवूडचं जे जग आहे, जे आम्ही रील्समधनं व्हिडिओजमधनं पाहतो, त्यात तुम्ही दोघं आम्हाला दिसता, आत्ता तुमचे विचार मराठीबद्दलचे ऐकतोय, बाकीच्या गोष्टींबद्दल, तिथे थोडंसं आपण वेगळे पडतो असं वाटतं का? म्हणजे खास करून तुम्हाला माधुरी, तर त्या म्हणजे त्यांचा करिअरच तिथे घडलं, पण त्या पार्टीज आणि जे आम्हाला बघताना सुपरफिशियल जग वाटतं, खूप वेगळं वाटतं, त्या पेस्ट्री पार्ट्या, त्यांचे सगळंच, तर तुम्ही कसं ॲडजस्ट करता त्यात? तर मी लॉस एंजलसमध्ये वाढलो आणि मी काम केलो तिथे, सगळं हॉलिवूड असतं. एक शिक्षण झालं की दर दिवशी लोक त्यांचे ट्राउझर्स एक पाय आणि मग दुसरा पाय, सगळे सारखे आहेत, आणि फरक काय आहे की ॲनॉनिमिटी नसते. तर आपण कसे वागू आणि दुसऱ्यांबरोबर कसे वागू ते परत येतं ना, गोल्डन रूल म्हणतात त्याला. तर त्याच्यामुळे हे लोक वेगळे नाही आहेत, नुसते पब्लिसिटी आणि ॲनॉनिमिटी कमी आहे, राईट? पण खूप साधे लोक पण असतात आणि चांगले लोक असतात. तर आपण तसे वागलो तर तसंच असणार, फरक नाही आहे. आणि काय होतं की म्हणजे मराठी म्हणून सुद्धा, म्हणजे जेव्हा बॉलिवूड आणि ते सगळं ज्याच्यावर सगळं नॉर्थ कल्चरचा खूप प्रभाव आहे, तर त्यामुळं मराठी म्हणून कल्चरली आपल्याला ते किंवा बहुतांश लोकांना ते फार खोटं वाटतं, म्हणजे त्यातलं सगळं हाय हॅलो मिठ्या मारणं आणखीन ते सगळं. लोकांना कॉमनॅलिटी खूप असते, म्हणजे मला स्पोर्ट्समध्ये खूप आवडतं ना, तर ते टेनिस खेळायला गेलो तर फरक काय आहे, मी मराठी आहे, तू राजस्थानी आहे, हे दुसरे आहेत, फरक नाही आहे. पण यांचं जे जेव्हा ही सगळी मंडळी एकत्र येतात, जेव्हा पार्ट्यांमध्ये किंवा एरवीही एकत्र येतात, तेव्हा माधुरीजींचा सगळा त्याच्यामध्येच त्या वाढलेल्या असल्यामुळे त्यांना कदाचित ते सगळं फार सवयीचं आहे. पण एकतर मराठी म्हणून, मराठी कल्चरमध्ये वाढलेला म्हणून, अमेरिकेत राहिलेला म्हणून, आणि ह्या क्षेत्रापासून वेगळा पूर्ण, म्हणजे अशा की जिथं फक्त बुद्धीचा संबंध आहे, अशा क्षेत्रामध्ये शिक्षण झालेलं असल्यामुळं, तर त्यामुळं यांच्याशी जमवून घेणं हे चॅलेंजिंग होतं का? माझे पण मित्र आहेत आता. आता सांगते मी, मी इथे एवढे वर्ष कामं केली, मी एवढे मैत्रिणी बनवले नाही, मित्र जेवढे ह्यानी बनवले इथे. ही इज अ फ्रेंड फॉर टू एव्हरी वन, आणि तसा त्याचा नेचर येतो, यु नो, ही गेट्स अलॉंग वेल विथ एव्हरी वन. म्हणजे काही जर त्यांना बोलायचे सब्जेक्ट्स नसतील तर ह्याच्याकडे भरपूर असतो बोलायला काहीतरी, ह्याला सगळ्याबद्दल सगळे माहिती आहे, तर त्याच्यामुळे तो कुठेही गेला तरी ही बिकम्स, खरं म्हणाला ते जज नाही करत, चांगले लोक आहेत. हे नुसतं स्क्रीनवरती तुम्ही पाहता ते एक अवतार आहे,
जमळून आम्ही खायला बसलो तर वेगळं आहे. आणि 100% आणि ते सगळे इन्सिक्युरिटीज टाकून दे आणि नुसतं जा मनुष्यासारखं बाईसारखं आणि यु नो व्यवस्थित वागलं तर ते परत येतं. याच प्रश्नाला थोडंसं मागं घेऊन जातो की श्रीराम नेने माधुरी नेने श्रीराम नेनेसोबत अमेरिकेत स्थायिक झाल्या, तिथं सगळं व्यवस्थित चाललं होतं, मुलं झाली, संसार वगैरे सगळं व्यवस्थित चालला होता. व्हॉट मोटिवेट्स यू, तुम्ही भारत मातेसाठी परत आलात की माधुरी मातेसाठी परत आलात? चांगला क्वेश्चन आहे. तर मी म्हणतोय 20 वर्ष हार्ट सर्जरी करत होतो आणि प्रत्येक दिवसाला आम्ही 3 ते 5 केसेस करत होतो. फायदा खूप होता आणि रिवॉर्ड्स खूप होते. माझे पेशंट्सला एवढं बरं झालं आणि मला पण बरं झालं त्याच्यामुळे. पण काय होतं ते स्केल करायला येत नाही आहे एक डॉक्टरने केलं. त्याच्या आधी मी सगळं टेक्नॉलॉजीचं काम करत होतो, सॉफ्टवेअर कंपनी होतं. तर मी म्हणतो 2011 की इंडियाला गरज खूप आहे, नंबर्स खूप वेगळे आहेत आणि मी तिथून येऊन इथे आलो. आणि एक आहे की माझे महाराष्ट्र आईवडीलला शॉक बसला कारण मी पार्टनर ऑफ अ ग्रुप, हॉस्पिटलचा हेड, 500 केसेस एका वर्षात, सगळे दोस्त होते. कसं ते सगळं उलट करून मुंबईला यायचं. पण आता इंटरेस्टिंगली ते त्यांना कळलं की हे सगळे कंपनीज बनवले, हे सगळे व्यवस्था केले हेल्थकेअरसाठी, फिल्मसाठी, एज्युकेशनसाठी. आपल्याला पर्पस बघायला पाहिजे आणि काय तुला खुशी येते त्याच्यात ते करायला पाहिजे. आणि ते शाळेत नाही शिकवत. आपले लोक फक्त रोट लर्निंगमध्ये IIT JEE हे सगळं करतात. मी म्हणतोय सगळ्याच जणांना थोडंसं जिनियस आहे, थोडंसं सोडवायला पाहिजे की कसं त्यांना बिल्डअप करायला पाहिजे. आमचे मुलं बघ, राईट, एक फिल्ममध्ये जाऊ शकतो, दुसरा स्टेम आहे, राईट. पण आम्ही काय नाही सांगितलं. आम्ही सांगितलं की तुम्ही तुम्हाला हवे ते करा, राईट. आणि आम्ही पाहतो आहे काय जिनियस आहे. एक यु नो इनक्रेडिबल इंजिनियर आहे आणि तो फिल्म आणि म्युझिकमध्ये पण करतो. दुसरा AI ML रोबॉटिक्स इंजिनिअरिंग सगळं करतो, राईट. आपल्या दोघातून कुठे जाणार कोणाला माहिती आहे. पण ते आमचे बेस्ट आहेत आणि तुमच्या मुलांचं तेच आहे. पण काय आहे इंडियाला काय करायला पाहिजे की फक्त डॉक्टर्स, इंजिनियर्स, लॉयर्स नको आहेत, सगळ्या प्रकारचे लोक पाहिजे. तर तू प्रश्न विचारला मी परत का आलो, भारत करता नक्की आलो, कल्चरसाठी आलो. कारण इंडियाचं कल्चर व्यवस्थित आहे आणि महाराष्ट्र जास्तीत व्यवस्थित आहे. आणि मुलं जेव्हा तिथे वाढतात खूप इन्स्युलर होतात, म्हणजे त्यांना असं एका बबलमध्ये राहतात नेहमी. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की त्यांनी इथे यावं आणि बघावं कसे लोक जगतात इथे. पण तुमच्या दोघांच्या बद्दल बोलताना सगळेजण तुमच्या दोघांबद्दल खूप कौतुकानं बोलतात. पण आम्हाला असं ऐकायलाही आवडेल की तुमच्यामध्ये भांडणं होतात, रुसवे फुगवे होतात, मुलांना ओरडतो आम्ही, असं जर सांगितलं ना तर आम्हाला फार सगळ्यांना आनंद होईल. आम्हाला सगळं हा, नाहीतर असं आहे की अरे यांच्यामध्ये सगळंच चांगलं आहे असं होतं ना किती. पण गोल जर सेम असले ना दोघांचे तर इट ऑल वर्क्स आउट. आणि मी नेहमी म्हणते की काही असं मनात ठेवू नये, जे पाहिजे ते बोलून टाकावं आणि संपतं तिथे. पण तिथंच प्रॉब्लेम होतो ना, काय वाटेल ते बोलून टाकलं की अनेकदा आणखीन काहीतरी त्यातनं. तुमच्या पिक्चरच्या संवादाला धरून प्रश्न विचारतो, हा निर्णय डाव्या मेंदूक विचारून घ्यायचा का उजव्या मेंदूक? ट्रेलर पाहिला आहे. अरे बापरे, डाव्या आणि उजव्या. हा तर काय आहे डाव्या बाजूला? या या आम्ही एक चांगलं आहे की अलग अलग फील्ड्समधून आलो आहेत. पण वर्क एथिक आणि डिटर्मिनेशन आणि फोकस तेच आहे. प्लस अपब्रिंगिंग तसं. या या आणि आम्ही साधे महाराष्ट्रीयन लोक आहोत. खूप श्रीमंत बाप आणि ह्याच्यातून नाही आलो आहेत. आणि सगळं तुम्ही पाहताय ते स्वतः केलं आहे, राईट. तर ते आम्ही दुसऱ्यांना सांगतोय की असंच पाहिजे आपल्या मुलांना. आणि दुसरं म्हणजे एन्टायटलमेंट कुछ नाही, राईट. मला नाही, माझ्या मुलांना बिलकुल नाही, सगळ्यांना रिस्पेक्टनी वागवतात. तर ते रोल मॉडेल बघायला पाहिजे. आणि भांडण होतं
आय थिंक व्हेरी रेअरली. कारण आमचं विजन, माझ्या दोस्तांनी सांगितलं की टेलिस्कोपनी मायक्रोस्कोपनी बघायचं, टेलिस्कोपनी लाँग व्ह्यू घ्यायचा आणि मायक्रोस्कोपनी छोटासा व्ह्यू घ्यायचा. तर आपण कॅमरा आणि ह्याच्यात लाँग कॅमरा, लाँग शॉट आणि क्लोजअप्सनी पाहायचं. पण शेवटी लाँग शॉट काय आहे आणि जवळचं काय आहे, आय थिंक माझ्या टीम्समध्ये तेच आहे. आतमध्ये काय भांडण झालं ते बाहेर कधी नाही पाहत. आणि जेव्हा आपल्याला सपोर्ट करायचं आहे आपल्या लोकांना, कल्चर बनवायला पाहिजे. तर ते घरात बनवलं आहे आणि ते आमच्या कंपनीजमध्ये बनवलं आहे आणि आमच्या दोस्तांना, तुम्ही दोस्त आणि फॅमिली झाला आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना व्यवस्थित वागवायला पाहिजे. पण असं आहे की तुमच्या दोघांचंही अपब्रिंगिंग, जेव्हा तुम्ही वाढत होतात, लहान होतात आणि मोठे होत होतात, तेव्हा घरातून तुम्ही मागितलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळत होती असं तर नव्हतं. हां, अनेक वेळेला नकार आले की नाही मिळणार असं. तुमच्या मुलांच्या बाबतीमध्ये असं होतं, तुम्ही असं मुलांना करता की नाही मिळणार? हो, करतो ना, नाही मिळणार. आणि आणि तुम्हाला माहिती आहे की ते एक मी पाहिलंय, ते कॉलेजला जाऊन, आता दोन्ही कॉलेजला गेले, आम्ही एम्प्टी नेस्टर झालो, पण ते मला विचारतात काय घेऊच्या आधी. आणि त्यांना वाईट वाटतं की जास्ती पैसे घातले. तर त्यांनी एक मी शिकलो एक माझ्या मेंटर्सहून की तू काय शिकवलं तोंडाने ते एक आहे, ते बघून शिकतात ते जास्ती आहे. आणि आम्ही असे वागलो तर ते मुलं शिकतात त्याच्यातून. आणि आम्ही यु नो टिपिकल महाराष्ट्र, म्हणजे अजून माझा मोठा मुलगा फोन करून विचारेल की मला ही पॅन्ट घ्यायची, मी घेऊ का, एवढा त्याचा प्राईस आहे, मी घेऊ का असं. म्हणजे आय थिंक वी आर लकी, टच वूड, कारण नाहीतर यु नो नेहमी आमचं डिस्कशन पण होतं नेहमी की आम्ही, आमच्याकडे काहीच नव्हतं असं. आमचे सगळे गोल्स होते, गाडी आली हे करत, घर घ्यायचं आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे, हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे. पण ह्या मुलांना सगळं आहे, सगळं आहे त्यांच्याकडे, घर आहे, सगळं आहे. सो हाऊ डू वी गिव्ह देम द व्हॅल्यूज? तेव्हा राम म्हणाला की अरे दे वॉच यू, तू किती हार्डवर्क करते, मी किती हार्डवर्क करतो, ते बघतायत, ते शिकतायत, ते बघून शिकतायत सगळं. पण मुलांना परत आल्यानंतर, सॉरी, मुलांना परत आल्यानंतर कंटिन्यू म्हणजे ऍडजस्ट करताना प्रॉब्लेम नाही आला की ट्रॅफिक आहे, लोक आहे, तिथला अप्रोच आहे, बोलणं आहे, सगळंच? नाही नाही, कारण धाकटा 6 वर्षाचा होता, मोठा 8 वर्षाचा होता जेव्हा आम्ही ते मूव्ह झालो. आणि माझे आई वडील माझ्याबरोबर राहायचे, तर त्यांना पण खूप इच्छा होती परत इंडियाला यायची, कारण ह्याचे पेरेंट्स 40-45 वर्ष तिथेच आहेत, तर त्यांना तिथे त्यांचं लाईफ आहे त्यांचं. पण आई वडिलांचं माझ्या कुठेतरी इच्छा होती परत यायचं घरी इथे. तर हां, तर ती पण एक इच्छा. मुलांना पण मला आय वॉन्टेड टू शो देम की इथे कल्चर आपलं कसं आहे, कसे राहतात, रहाणसहाण कसं आहे. आणि मी असं, मी बाहेर जायचो तेव्हा स्ट्रीट्सवरती कसे लोक राहतायत तिथे, ते बघून पण त्यांना आश्चर्य वाटायचं की मॉम हे असे राहतात रस्त्यावरती. म्हटलं हो बघ. त्याच्यामुळे मी तिथे जेव्हा सांगायचे की तुम्ही वेस्ट करू नका, यु नो, जेवण असं टाकून देऊ नका, काही सगळं प्लेटमध्ये घेतलं की ते संपवायचं असतं वगैरे असं सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामुळे आय थिंक त्यांना पण दे हॅव ऍब्झॉर्ब्ड ऑल दिस आणि त्यांना अजिबात असं नाही, एन्टायटलमेंट नाही अजिबात. तुम्ही असं म्हणालात की इंडियामध्ये एज्युकेशन सेक्टरमध्ये बेटरमेंटसाठी खूप जास्त स्कोप आहे. तुम्ही स्वतः परदेशात शिकलेला, जेव्हा आईबाबा या भूमिकेतून मुलांकडे बघितलं जातं त्यावेळी शिक्षण हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि परदेशात असताना आपल्या मुलांना तिथे खूप चांगल्या प्रतीचं, चांगल्या क्वालिटीचं शिक्षण मिळू शकतं असं त्यावेळी वाटलं नाही का पुन्हा भारतात येत असताना? चांगला प्रश्न आहे, कारण हिनी मला तेच विचारलंय. तर आम्ही इनिशिएटिव्ज घेतोय की बाहेरच्या युनिव्हर्सिटीजला इंडियात आणायचं, कारण मी म्हणतोय इथे लोक आहे, इथे गरज आहे आणि इथे इच्छा आहे. ते सगळं मांडून आपल्याला पुढे कसं जायचं, राईट? तर मी सगळ्यांबरोबर बोलतोय, कारण माझं एक पाय इथे आहे, एक पाय तिथे आहे, कारण मी तिथे वाढलो आहे आणि कॉन्टॅक्ट्स खूप आहेत. तर ते सगळ्यांना आणतो आहे. आणि मी आधी पण म्हटलं की इंडिया नंबर 1 होणार आहे आणि सगळ्या जगात थोडा वयस कठीण पडतं आहे. आता इंडियात आपलं खूप चांगलं चाललं आहे आणि ऑब्स्टिकल्स आणि प्रॉब्लेम्स आहेत, पण ते सॉल्व करू शकतो. तर हे एज्युकेशनचं आम्ही एज्युटेक बनवलं, ते डॅन्स विथ माधुरी, ते सगळं 40 मिलियन लोकांना 206 कंट्रीजमध्ये जात होतं, ते खूप वाढलं. एक्झिट
पण ऑफर्स आलेत. पण आमची इच्छा काय आहे की सगळ्यांना शिकायला गरज आहे आणि मिळायला पाहिजे आणि ते केलं तर तू बघ काय होशील. आणि एक प्रश्न आहे दोघांसाठी की आज सकाळीच एका वेबपोर्टलवरती वाचताना असं कळलं की ज्यावेळी तुमचं लग्न होत होतं त्यावेळी तुम्हाला माहिती नव्हतं की द माधुरी दीक्षित सोबत तुमचं लग्न होत आहे. आणि हे सगळं असताना तुम्हाला कधी लग्नाच्या आधी असं सांगावंसं नाही वाटलं का की ओव्हरऑल काय ऑरा आहे तुमचा ते? पण कसं सांगायचं कोणाला की माझा ऑरा काय? तर पण ते फ्रेश होतं. मला जेव्हा मी पहिल्यांदा भेटले रामला तेव्हा त्याच्या डोक्यात असं म्हणजे कसं आता लोक मला बघितलेलं आहे फिल्ममध्ये दीदी तेरा देवर दिवाना किंवा बेटा किंवा ह्याच्या त्याच्या सगळं त्यांनी तर एक प्रीकन्सीव्ह काय ते आयडियाज असतात त्यांच्या डोक्यात की मी माधुरी म्हणजे काय असेल माधुरी दीक्षित असं. पण जेव्हा मी त्याला भेटले त्याला काही कल्पना नव्हती. त्याच्यामुळे मी ॲज अ पर्सन आय गॉट टू नो हिम आणि ही गॉट टू नो मी ॲज अ पर्सन फर्स्ट बिफोर ही एवर गॉट टू नो मी ॲज अन ॲक्ट्रेस किंवा दुसऱ्या काही ह्याच्यात. तर त्याच्यामुळे इट वॉज सो फ्रेश इट वॉज सो रिअल असं एक त्याच्यात खूप इनोसन्स होता एक रियालिटी होती त्याच्यात आणि त्याच्यामुळे आय थिंक वी गॉट लॉन्ग सो वेल. आणि मला असं वाटलं यस दिस इज दोघांचं खूप कौतुक आहे यासाठी की म्हणजे करिअरच्या एकदम टॉपला असताना तुमचं हे सगळं सोडून तिथं जाणं आणि नंतर तुमचं ते सगळं सोडून इथं येणं म्हणजे दोघांचंही त्याला आपण म्हणू की हा फार धाडसी निर्णय आहे आणि खूप मोठी म्हणजे हा किती अवघड होता म्हणजे दोघांसाठी सुद्धा निर्णय म्हणजे इतका मोठा निर्णय आहे हा. आपण बघतो की एरवी लोक म्हणजे या गावातून त्या गावात जात नाहीत नोकरी बदलायची असेल तर एवढं सगळं करिअर दाव पे लगा की शेवटी दोन गोष्टी आहेत मॅरेज म्हणजे पार्टनरशिप पाहिजे आणि सगळ्याला बघून मग डिसिजन्स घ्यायला पाहिजे. ती तिथे आली आणि माझे पहिले 12-13 वर्ष खूप काम होतं 130-140 तास आठवड्याला कारण हार्ट सर्जन खूप बिझी असतं. आणि मग नंतर आम्ही डिसिजन घेतला की फॅमिलीला तिला मला मुलांना आईवडील आमच्याबरोबर राहत होते तिचे आईवडील इथे इंडियाला परत येऊन आणि भारतला फायदा होणार तर ते करून मी आधीपासून लहानपणी माझे आजी आणि आजोबा दादरमध्ये होते माझे सगळे काका आणि काकू तिथे कोकणात होते तर आवड होती आणि हिचा इन्फ्रास्ट्रक्चर इथे खूप होता तर ते रिस्क घेऊन आम्ही सोडवलं आणि तिथे चांगला जॉब होता हार्ट सर्जन म्हणून माझे पेरेंट्स थोडेसे म्हटलं मला की पण हे रिस्क घेऊन खूप काय काय केलं आहे आणि मजा आली. शेवटी हॅपीनेस कसा येतो फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर आणि शेवटी आपल्याला काय आहे ते फरक नाही पडत राईट. किती खाणार किती चालवणार किती राहणार फरक काय आहे की एक्सपिरियन्सेस आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर ते आयुष्यभर आठवणार. सो आय थिंक आपल्यात टेलिस्कोप म्हणजे लॉंग टर्म व्ह्यू होता की असं पाहिजे. आणि एक विनोदी मी आठवण काढली की ही मुलं आता यू एसला पाठवलं आहे US खूप काय काय गोष्टी आहेत आणि आमचा एक्सटेंडेड फॅमिली तिथे कॅलिफोर्नियामध्ये आहे तरी दर वेकेशनला ते परत इथे येतात आणि त्यांचे दोस्त इथे आहेत ते 7-8 ला आले आणि आता इथे जीव बनवला. कारण पहिलं त्याचं वेकेशन आलं मोठ्याचं तेव्हा मी त्याला विचारलं की आम्ही तिथे येऊ का वेकेशनला थोडं काय बोलतेस मी येतो इंडियाला. पण अरे तू इंडियाला येतोयस म्हणाला आई मी इंडियात जास्ती राहिलोय US कारण इथे 10 वर्ष राहिला तो आणि मग तिथे गेला अभ्यासासाठी. श्रीरामजींना माहितीच नव्हतं की तुम्ही माधुरी दीक्षित असणं म्हणजे भारतात काय. मुलांना कधी जाणीव झाली की आपण माधुरी दीक्षितची मुलं आहोत आणि आपली आई म्हणजे देशातली सगळ्यात मोठ्या सेलिब्रिटीजपैकी एक आहे? नाही जेव्हा मी परत आलो तेव्हा त्याच्यानंतर म्हणजे ते जेव्हा 7-8 वर्षाचे झाले आणि कुठे बाहेर आधी असं पापराझी नव्हतं ना म्हणजे वी कुड गो टू रेस्टॉरंट फ्रीली आणि असं बाकी लाईफमध्ये ते नव्हते. हल्ली म्हणजे एकदमच तर आम्ही आलो तेव्हा नुसती एक मूवी बघायला गेलो आम्ही थिएटरमध्ये बाहेर आलो ते सगळं तिथे प्रेस वगैरे आणि पटापट
फोटो फ्लॅश वगैरे काय, तेव्हा त्यांना एकदम असं वाटलं की काय झालं एकदम. तर हळूहळू मग त्यांना कळायला लागलं आणि मित्रांच्यामुळे जास्ती कळलं, मुलं आदरानं बोलायला लागली जास्त. मी असं मध्येच येऊन असं मॉम यू आर व्हेरी कूल वगैरे असं सांगतात. मला तुमच्या दोघांनाही बरंचसं पाठीमागे घ्यायचंय. नेने सर आणि माधुरीजी, तुम्ही एकमेकांना पहिल्यांदा कुठे पाहिलात आणि पहिल्यांदा कधी भेटलात, त्यानंतर कोण कोणाला पहिल्यांदा प्रपोज केला आणि लग्नाची मागणी घातली? अरे बाबरे, माझ्या भावाकडे भेटलो आम्ही, कारण तो ह्याच्या आई वडिलांना भेटलेला आधी, आणि मग त्याला कळलं की हा आहे लग्नाचा आहे असं त्याला कळलं. आणि त्याच्यानंतर मला जर त्याने असं सांगितलं असतं ना, मी कधी गेलेच नसते तिथे. तर तो म्हणाला की काय मी सेलिब्रेशन करतो आहे माझं असं काहीतरी, माझ्या कामात असं चांगलं काहीतरी झालं आहे, तर तू ये प्लीज सेलिब्रेशनसाठी वगैरे. तर म्हटलं ठीक आहे, मग मी नाहीतरी तरी जायचे वेकेशनसाठी तिथे. तर मी गेले त्याच्या घरी आणि त्यांनी अशी पार्टी ठेवली घरात, आणि ह्याला इन्व्हाईट केलं आणि आई वडिलांना त्याच्या वगैरे सगळ्यांना, आणखीन पण काही मित्रमैत्रिणी सगळ्यांना त्यांनी इन्व्हाईट केलेलं. तिथे पहिल्यांदा मी ह्याला भेटले, मग परत त्यांनी एक आणखीन छोटा ग्रुप केला आणि तिथे परत बोलावलं, आणि मग मी परत भेटले त्याला, आणि कुठेतरी असं वाटलं की इज अ व्हेरी नाईस गाय आणि बोलायला आणि द वे ही टॉक्स. मग माझ्या भावाने हळूच मला विचारलं, आता मुलगा तुला कसा वाटला, तू परत भेटशील का त्याला असं. मग मी असा विचार केला, म्हणलं हो बरं भेटते परत त्याला असं. सो दॅट्स हाऊ वी केम टू नो इच अदर. दॅट वॉज अ पहिली. 25 वर्षांपूर्वीचा तो जो धक्का होता ना सगळ्या भारताला बसलेला, की माधुरी दीक्षित असं ठरवून लग्न करते, म्हणजे असं स्थळ बघून असं लग्न. हा नाही, पण त्याच्यानंतर ऑफकोर्स वी डेटेड फॉर थ्री थोडस. मला पण माहित नव्हतं हे सगळं, आई आणि बाबांनी सगळं कसं ऑर्केस्ट्रेट केलं. हा, कारण मी एवढा बिझी होतो तर मला वेळच नव्हता. तर मग भेटलो आणि वाटलं की ही खूप साधी आहे, आणि मला काय माहीत नव्हतं कारण हिंदी फिल्म्स पाहत नव्हतो तेव्हा, स्टार वॉर्स ना. आणि तर हिच्या भावाला आधी भेटलो आणि खूप साधा, स्टँडर्ड महाराष्ट्रीयन, शॉर्ट स्लीव प्लॅड शर्ट्स आणि यु नो पॅन्ट्स आणि इंजिनियर आणि हे ते, आणि ते आमच्यासारखे होते, राईट. तर त्याच्यामुळे सोपं पडलं, कल्चर अलग नव्हती. दुसरं म्हणजे आम्ही 3 महिने जाऊन माउंटेन बायकिंग केलं, हे केलं ते केलं, या आणि तिला कधी असं ऑपॉर्च्युनिटी नाही मिळालं. त्यावेळेला चंद्र मोठा बिठा दिसत होता का? तर मजा आली. चंद्र नाही, त्या दिवसा मला सगळे तारे दिसत होते त्यांची. कारण हा म्हणाला माउंटेन बायकिंग जाऊया, तर मी काय 20 वर्ष बाईकवर बसलेच नव्हते, म्हणजे साधी बायसिकल. तरी म्हणा हा ठीक आहे, हा काय येतं मला बायसिकलिंग, काय नुसतं बसायचं आणि जायचं. मला माहीत नव्हतं हे म्हणजे ऑफ रोड जातात आणि ते कुठे ते खड्ड्यात बिड्ड्यात ते सगळी सायकल घेऊन जातात वगैरे असं. तर पहिल्याच दिवशी मला खरंच तारेच दिसले, म्हटलं बापरे हे व्हॉट एव आय गॉट माय सेल्फ इन टू. पण मजा पण आली त्याच्यात, कारण कधी असं केलं नव्हतं ना. लाईक वी वर सो प्रोटेक्टेड इथे की नेहमी कामच असायचं जास्ती, आणि मग कुठेही गेलं तरी ते 10 लोक आपल्याबरोबर नेहमी, आणि यु नो की इथे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको वगैरे. तर ती मजा वाटली मला, आणि आय फेल लाईक आय एम लिव्हिंग माय लाईफ फायनली. पण आता दोघेही जण तुम्ही फेरारी वगैरे चालवताय, गाड्या उडवताय. हो, म्हणजे ह्याला आधीपासून ह्याला खूप गाड्यांचं आधीपासून पोस्टर्स होते ना भिंतीवर. मला नाही वाटलं कधी असं होईल, आणि इंडियात घेणं म्हणजे एवढं स्मार्ट. कधी येते तुमची फेरारी बघूया आता. पण आम्ही पोर्शे एक्सपिरियन्स हा सारखा म्हणायचा, चल चल कर. म्हटलं मी कुठे एवढी फास्ट गाडी बिडी चालवणार, मला ते जमायचं नाही वगैरे. तर मग शेवटी म्हणाला एक दिवशी, तू चल बघ तर एकदा ट्राय तर कर. म्हटलं ठीक आहे, मूडमध्ये आले, म्हटलं चल आपण पण ट्राय करूया. आणि एवढी मजा आली मला वेन आय डिड दॅट. आणि एवढ्या सेफ एन्व्हायरमेंटमध्ये ते घेऊन जातात, आणि ते टीच यू की फास्ट गाडी आहे ती कशी कंट्रोल करायची, काय करायचं, ऑल दॅट. तर मग मजा आली. आणि किती स्पीड असतो त्याचा? 200 किलोमीटर जात होती. 200 किलोमीटर मी केले, म्हणजे ही लोक तर जास्तीच करतात. 275 जास्ती एक्सपिरियन्स आहे.
पण ते ट्रॅक वरती गेलो, पण ट्रॅक वर असं रोड वर नाही हा, नो नो, पण ट्रॅक वरती F1 ड्रायव्हर घेऊन तिला शिकवलं रस्त्यावर वगैरे नाही, पण काय आहे की ते जायचंय ते कुठे जाणार एवढं मी काय काय करतो कारण तिथे वाढलोय एक, आणि दुसरं म्हणजे सर्दी झाली जाम, तर दर दिवशी आमचं एवढं कामचं हे बघत होतो की लोक मिलीमीटर्स आणि मिली सेकंड्समध्ये मरतात, तर मी म्हणतोय सीज द डे, जेव्हा तू बाहेर जातोयस डू समथिंग विच विल रिमेंबर फॉर अ लाईफ टाईम. तर मला माउंट एव्हरेस्ट करायचं होतं, तिने म्हटलं बिलकुल काय नाही करायचं, तुझे मुलं मोठे झाले तेव्हा कर, मला गरज आहे. तर गाडीचं सोडलं तिने, एवढी लोक ऐकले तिथे गेले आणि काय लंग्स हे झालं ते झालं परत, व्हेरी व्हेरी बॅड, म्हणजे 60 झाल्यानंतर 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जायला मिळणार तिकडं. या या बरोबर, सगळे फ्रोझन असतात, पण तरी तिने डायव्हिंग शिकली माझ्या बरोबर, अजून पॅराशूटिंग नाही केलंय पण करेल आता, आणि बकेट लिस्ट, बकेट लिस्ट या, आणि गाडी खूप जोराने चालवली आहे, ट्रॅव्हल आवडतं खूप, कशाला तरी असं असेल ना की नाही म्हणजे नाही असं म्हटलंय तुम्ही, आहे का काही यातलं, तर एक आहे की मला डेनवरमध्ये राहून आम्ही स्की करत होतो खूप, आणि ही कॉन्सुमेट प्रोफेशनल आहे, मी स्कीइंगला क्लासेसमध्ये टाकले इन्स्ट्रक्टर बरोबर, तिने म्हटलं की मी स्कीइंगचं प्रोफेशनल आहे पडण्यात, तर माझे पडायची म्हणजे कशी पडायचं विदाऊट गेटिंग हर्ट ते मला बरोबर जमलेलं, पण म्हटलं की पण मला असं मी माझा जर असं पडले बिडले आणि पायाला वगैरे काय झालं तर, आणि डॉक्टर म्हणाला की आता तुला डान्स करता येणार, ते मला जमायचं नाही, म्हटलं डान्स करता करता असं काय झालं तर ठीक आहे, पण मला ते स्कीइंग करताना नाही करणार. एक प्रश्न विचारते की स्टार किड्स, तुम्ही पापाराझींचा उल्लेख केलात की त्यांच्यासाठी ते कायमच अटेन्शन देणं किंवा मिळवणं हे सध्याचं ट्रेंड झालंय, आता राहा कपूरचा फेस समोर आला किंवा त्याच्या आधी तैमूर असेल किंवा विराट आणि अनुष्काच्या मुलीचे फोटो क्लिक्स करणं असेल, तर आपल्या मुलांना हे ग्लॅमर किंवा हे स्टार्डम त्यांच्या खूप अर्ली एजमध्ये मिळालं नाही याचं बरं वाटतं की थोडं ते मिस केल्यासारखं होतं? नाही, मला वाटत नाही, आय डोंट मिस इट, मला वाटतं ते हॅड अ नॉर्मल चाइल्डहूड तिकडे अवे फ्रॉम एव्हरीथिंग, त्यांना तो फ्रीडम होता काही करा, म्हणजे टू बी किड्स, यु नो दे वर किड्स, आणि चाइल्डहूड पाहिजे ना, तर ते चाइल्डहूड त्यांना मिळालं, प्रोटेक्ट करून थोडेसे बाउंड्रीज काढले, तिथे पण इंडियन्स होते ते ओळखायचे, पण तरी एक बाउंड्रीज असतात, तिथे कोणाला वेळ कुठे असतो असं सारखं मागे मागे यायला किंवा वॉट एव्हर, ते भेटतात आणि निघून जातात, मग तर तिथे वाढल्यामुळे त्यांना असं ते एक फ्रीडम आणि ते आपल्या एक निरागसपणा ते चाइल्डहूड मिळालं त्यांचं. अभिनेत्री माधुरी दीक्षित ज्यावेळी सिनेमा प्रोड्यूस करते त्यावेळी ती अभिनयाचा मोह कसा आवरते? गुड क्वेश्चन, व्हेरी गुड क्वेश्चन. हे बघा, एवढे वर्ष मी काम केलं आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि कुठेतरी मला असं वाटतं की कधी कधी यू गेट सो अटॅच टू समथिंग की यू फगेट टू लुक ॲट इट विथ अ टेलिस्कोप, आणि तो जो अँगल आहे तो मी नेहमी माझ्या मनात ठेवलेला की उगाचच आपल्याला स्वतःला ठोसायचं नाही कुठच्या स्क्रिप्टमध्ये, इट शूड नॉट लुक की हे काय हे उगाचच असं काहीतरी केलं आहे. जेव्हा हे स्क्रिप्ट आलं आय वॉज व्हेरी क्लिअर की ह्याच्यात ह्या स्क्रिप्टमध्ये मी कुठे बसते, नाही, यू नीड दोज कॅरेक्टर्स, यू नीड दोज यु नो डिफरंट पर्सनॅलिटीज, तर त्याच्यामुळे आय वॉज व्हेरी शुअर की ह्याच्यात आणि नुसताच अपिअरन्स करायचा का नुसताच एक काहीतरी गाणं येऊन करायचं, मग ते लोकांचे एक्सपेक्टेशन्स वेगळे होतात की पिक्चरमध्ये काय असेल ह्याच्याबद्दल, तर त्याच्यामुळे आय वॉज व्हेरी क्लिअर की ह्या पिक्चरमध्ये आय डोंट थिंक कुठे अपिअरन्स वगैरे असला पाहिजे. आपण आता एकच सांगेन की या चित्रपटातली जी बाराखडी आहे ती तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आत्ता मी जर गायले ना तर खरंच भूभूच वाटेल तो, कारण माझा आवाजच गेला आहे आज, तर त्याच्यामुळे मी जर ते गाणं गायले तर असं वाटेल कुत्रा भुंकतोय असं काहीतरी, तर आज क्षमा, तर गायले असते नक्की. सर तुम्ही काहीतरी सांगा. मी काय म्हणत होतो की फिल्म हाऊस असून आम्हाला स्क्रिप्ट डेव्हलप पण करायला येतात,
तर तिला काय टॉपिक बघायचा आहे तिच्या स्वतः घेऊन स्वतःसाठी म्हणजे आय कॅन गेट समथिंग आणि थोडस क्रिएटिव्हिटी वापरून दुसऱ्याच ओलंबून लागत नाही. राईट, वी नो हाव टू मेक फिल्म्स, वी नो हाव टू टेक आउट, वी नो हाव टू बिल्ड स्टफ अँड दॅट्स पॉवरफुल. एक प्रश्न छोटासा माधुरीजी, चित्रपटात तुम्ही जवळपास सगळ्याच भूमिका साकारल्यात, त्या चॅलेंजिंग पण होत्या, पण रिअल लाईफमध्ये एक पत्नी म्हणून, एक सून म्हणून, एक आई म्हणून कुठली भूमिका चॅलेंजिंग वाटते? बापरे, आय थिंक सर्वात चॅलेंजिंग आईची भूमिका असते, कारण जेव्हा मुलं होतात ना तेव्हा असं एक मूल झालं की असं वाटतं हां कळलं आता मुलाला कसं आपण वाढवायचं सगळं कळलं काय करायचं वगैरे. जेव्हा दुसरं होतं ना तेव्हा कळतं अरे आपल्याला काहीच माहीत नाही, कारण ते बघा ते वेगळंच असतं, पहिल्यासारखं नसतं. आणि कोणी मुलं मॅन्युअल बरोबर येत नाहीत की बाबा ह्या ह्याचं मॅन्युअल हे आहे की हे असं असं केलं तर सगळं व्यवस्थित होत जाईल असं, तर त्याच्यामुळे ते चॅलेंजिंग असतं. आणि मग पुढे पण ते एवढे प्रश्न असतात मुलांना आणि त्यांच्या समोर, आणि आज सोशल मीडिया आणि ह्याच्यामुळे एवढे प्रश्न आहेत मुलांच्या समोर की ते कसं तो बॅलन्स ठेवायचा लाईफमध्ये आणि कसं त्यांना दोघांना नीट सांभाळून सगळी फॅमिली हे ते वगैरे करून, तर तो चॅलेंजिंग असतो रोल सर्वात. म्हणजे आमचं कसं झालं, ॲज अ हजबंड अँड वाईफ इट्स अ पार्टनरशिप, तर वी आर वर्किंग टुवर्ड्स द सेम थिंग. पण जेव्हा मूल असतं त्यांचे स्वतःची पर्सनॅलिटी असते, त्याची इच्छा असते, त्याचे सगळे वेगळे असतात आणि त्याच्यामुळे ते परत सगळं ते. सो आय थिंक मदर्स रोल इज द मोस्ट. रोज शिक्षण होतं आपल्याला कायमचं. आता तुमच्या दोघांसाठी प्रश्न की म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला की जे तुमचं जे दोघांचंही अपब्रिंगिंग आहे ते मध्यमवर्गीय मिडल क्लास व्हॅल्यूज घेऊन झालेले आहेत, पण तुमच्या दोघांवरही अर्थातच जेव्हा असं असतं तेव्हा घरामध्ये आईवडिलांचे संस्कार त्याच्यामध्ये असतात, तर आईकडून काय घेतलं तुम्ही असं तुम्हाला वाटतं आणि वडिलांचे कोणते गुण तुम्ही घेतलेत असं तुम्हाला वाटतं? माझे वडील खूप एंटरप्रायझिंग आणि डायनॅमिक होते, आता पण आहेत घरी आहेत, आणि इंजिनियर होते आणि पहिला माणूसला शिक्षण त्याच्या फॅमिलीमध्ये, त्याला स्कॉलरशिप मिळालं इम्पेरियल कॉलेजला आणि इथून 63 गेला स्वतंत्र लंडनला, आणि मग तिथून 10 नंतर US आम्ही लंडनला जन्म माझं आणि माझ्या बहिणीचं, तर ते आपल्याला कळत नाही. राईट, मी US वाढलो आहे पण त्यांचं स्ट्रगल काय होतं तेव्हा आणि ते बॅकग्राऊंड काय, आणि आईचं वेगळं होतं. ती ते दोन्ही दादरमध्ये वाढले आहेत, शिवाजी पार्क आणि हिंदू कॉलनीमध्ये, आणि तिचं पण तिचे वडील त्रिंबकमधून आले, 12 भावंड होते आणि त्यांचे वडीलनी सांगितलं की पहिला मुलगा आहे त्याला लॉ स्कूलला जाणार तो, तर त्यांनी म्हटलं की सगळ्या मुलांना तुला शिक्षण करायला पाहिजे, आणि फरक 20-30 होतं. तेव्हाच्या काळी भरपूर मुलं करत होती कारण मोर्टॅलिटी रेट खूप होता आणि तिथे शेतीत लोक लागले. राईट, पण ते सगळं शिकून आणि कसे वाढले ते बघून आम्हाला समाधान झालं आणि आईकडून आय थिंक खूप गोष्टी. ती म्हणते मला नेहमी की खिल मत काइंडनेस, सगळ्यांना व्यवस्थित वागो, आणि तिचे रिलेशनशिप्स खूप मॅसिव्ह असतात, सगळ्यांना मदत करते. वडील भाषा, जेवण, ट्रॅव्हल, त्यांना लर्निंगची आवड आहे, तर ते पण आलं आहे मला. तर दोघांकडून काय काय गोष्टी आलं आहे आणि खूप सॅक्रिफायसेस केले आहेत त्यांनी आमच्याकरता. राईट, कारण त्यावेळच्या काळी आम्ही प्रायव्हेट स्कूल्समध्ये होतो, मी स्कॉलरशिपवरती होतो पण आणि लोन्स पण घेतले, पण मिडल क्लास असून तिथे एड नाही मिळत, यु नो फायनान्शियल एड नाही मिळत आणि स्कॉलरशिप्स फक्त मिळतात मेरिटवर. तर आम्ही पुढे गेलो त्यांच्यामुळे आणि आता आमच्या मुलांना ते सगळं द्यायला पाहिजे, आणि आमचा सक्सेस आहे ते मेजर्ड आहे, आमच्यापेक्षा मोठे लोक पण आहेत आणि आम्ही रिस्पेक्ट सगळ्यांना देतो, वरती खाली हरकत नाही.
ते आम्ही मुलांना शिकवतो आहे. आणि दुसरं म्हणजे दोघे दोघे वेगळे आहेत, राईट. तिचं जॉब्सनी कसं म्हटलं की आर्ट आणि सायन्सचं नेक्सस असतं, इंटरसेक्शन, ते आमच्या घरात आहे, राईट. तर थोडे माझ्याकडून घेतलं आहे आणि थोडं तिच्याकडून घेतलं आहे आणि आता पुढे काय होईल ते इंटरेस्टिंग होणार. नाही माधुरीजी, तुमच्याबद्दलचं तर असं आहे की इतकं यश, म्हणजे मला तर कायम हा प्रश्न आणि जेही या आलेत इथं त्याच प्रत्येक अनेकांच्या बद्दलचं होतं की आपण साध्या मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मून वाढलेलं मूल जेव्हा असं यशाच्या शिखरावर जातो, मग त्याच्याबरोबर खूप पैसा येतो, खूप ग्लॅमर येतं आणि अशा वेळेला डोक्यात हवा जाण्याची शक्यता खूप जास्त असते, तर ती डोक्यात जाऊ न देणं आणि ग्राउंडेड असणं हे फार महत्त्वाचं असतं. अर्थात ते संस्कारांवर ते अवलंबून आहे. तर तुमच्या बाबतीमध्ये ते कायम दिसलेलं आहे की तुम्ही कायम हंबल आणि मराठी कल्चरच्या बद्दलचं प्रेम आणि हे सतत जाणवत राहतं. तर आई आणि वडील, तर दोघांचे प्रभाव त्यांच्याकडून काय घेतलं तुम्ही असं वाटतं तुम्हाला? एक तर आई वडील खूप स्वतः डाऊन टू अर्थ होते. आई नेहमी सांगायची की सगळ्यांना सारखं वागवायचं सेटवरती, कोण मग तो असो स्पॉट बॉय असू दे का तो तुझा डिरेक्टर असू दे, सगळ्यां सेम अमाऊंट ऑफ रिस्पेक्ट सगळ्यांना द्यायची. आणि ऑफकोर्स सगळी आर्ट जेवढी आहे माझ्यामध्ये, डान्सिंग म्हणा, गाणं म्हणा, काही म्हणा, ॲक्टिंग, ते सगळं आईकडनं आलेलं आहे मला. कारण आईला गाणं आवडायचं म्हणून तिने मुलं झाल्यानंतर पण एम ए केलं. चार मुलं असताना तिने म्युझिकमध्ये एम ए केलं आणि वोकल हिंदुस्थानी म्युझिक शिकली ती. आणि यु नो, तर एक काहीतरी जर तुम्ही मनात घेता तर ते पूर्ण केलं पाहिजे आणि नीट व्यवस्थित सिन्सिअरली ते केलं पाहिजे. माझ्या वडिलांकडनं मी जिद्द शिकले, कारण ते 8 वर्षाचे असताना त्यांचं मोस्ट ऑफ द हिअरिंग त्यांचं गेलेलं आणि त्याच्यामुळे जे काही त्यांनी केलं ते स्वतःच्या जिद्दीने केलं. त्यांना मिझल झालेले आणि ते कानात पण झाले त्यांना आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर ते नर्व्स काहीतरी इफेक्ट झाल्या त्यांच्या. आणि तर त्यांचे वडील पण म्हणायचे, अरे तुला ऐकू येत नाही, तू कसं अभ्यास करणार, काय एज्युकेशन करणार वगैरे. पण स्वतःच्या जिद्दीने त्यांनी स्कॉलरशिप मिळवली, ते गेले तिकडे व्हॉट इज द नेम ऑफ द युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्कमध्ये रेनसेलर्स पॉलिटेक्निकमध्ये, तिकडे त्यांनी इंजिनिअरिंग केलं तिकडे. या 48 मध्ये फ्रीडम इंडिपेंडन्स तेव्हा स्वतः सगळं जिद्दीने केलं. आणि ऑनेस्टी म्हणायचं तर ते म्हणजे छोटंसं व्हाईट लाय पण ते सांगू नाही शकायचे. समजा डॅडीना सांग, डॅडी तुम्ही तिथे बोलू नका, काल आपण असं मी सांगितलंय की मला बरं नव्हतं म्हणून आम्ही आलो नाही. तर बरं बरं, तिथे गेल्याबरोबर पहिलं काय तिचा मूड नव्हता हो डॅडी. तर असं ही वॉज सो ऑनेस्ट. ते ऑनेस्टी त्यांच्याकडनं मी शिकले. आणि एक त्यांना अप्रिसिएशन होतं खूप अबाउट, जरी ऐकू नाही आलं तर मी विचारायचे तुम्हाला, बिलकुल ऐकू नाही यायचं. नाही म्हणजे काय काय गोष्टी त्यांना अशा काही फ्रिक्वेन्सीज ऐकू यायच्या पण सगळ्यांना फ्रिक्वेन्सी लॉस जास्ती होतं. हा, आणि लो फ्रिक्वेन्सी थोडं, त्यांना रिदम वगैरे कळायचं असं. तर मी म्हणलं तुम्हाला कसा कळतो? तर ते म्हणाले नाही मला ना असं व्हायब्रेशननी कळतं. पण ते गाणी बिणी ओळखायचे ते बरोबर व्हायब्रेशननी, व्हॉट एव्हर हिज सेन्सेस जे डेव्हलप होतात ना त्यांनी ते सगळं ते ओळखायचे वगैरे. आणि त्यांना आवडायचं भयंकर म्युझिक, डान्सिंग, हे ते सगळं आवडायचं. तर त्याच्यामुळे खूप एनकरेज पण केलं त्यांनी मला. आणि त्यांची स्पिरिच्युअलिटीमध्ये खूप त्यांना, म्हणजे असं नाही की देव रोज पूजात झाली पाहिजे किंवा असं नाही, पण एक स्पिरिच्युअल मेडिटेशन हे वगैरे त्यांच्याकडनं मी शिकले. तर दीज आर द थिंग्स दे हॅव टॉट मी. तुमचे आयडॉल दोघांचेही कोण आहेत? आयडॉल म्हणजे असं म्हणजे की ज्याचा ज्याच्याकडे बघून आपण असं, आय थिंक खूप आहेत म्हणजे प्रत्येक जणातून मी शिकतो. पण गांधी, आइन्स्टाईन, स्टीव जॉब्स, पण फील्ड मधलं जनरली माझ्या फील्ड मध्ये असं की आपण असं किमान ह्या उंचीपर्यंत किंवा किमान आपण ह्याच्यासारखं व्हायचं असं म्हटलं तर आय वुड लाईक टू हॅव माय ओन पॅथ फॉर पीपल टू फॉलो, मेक माय ओन पॅथ वे की मला हिच्यासारखं व्हायचं असं, म्हणजे असं करायचं आता. हा नाही, जेव्हा लहानपणी ऑफकोर्स मला असे जुनी पिक्चर्स बघायला खूप आवडायचे, ब्लॅक अँड व्हाईट वगैरे. तर तेव्हा मला दिलीप कुमारजी खूप आवडायचे, त्यांचे परफॉर्मन्सेस, दिलीप साहेबचे,
किंवा दिलीप कुमार थोडा आपल्या आधीच्या पिढीचा नाही का? हो हो, पण मला आवड, मला खूप नाही नाही मला खरंच अच्छा तुमचे आवडीचे नाही. ऑफकोर्स अमिताभ बच्चन जी म्हणजे काय, सगळे ऍक्टिंग म्हटलं की ते आहेतच समोर, पण आय एम सेईंग की आय लव्ह ओल्ड वर्ल्ड चार्म, आणि त्याच्यामुळे मला म्हणजे फॉरेन फिल्म्सबद्दल जरी विचारलं तरी मला ते रोमन हॉलिडे आवडतो, ते ओल्ड वर्ल्ड चार्म आणि तेव्हाचे जे एक इनसन्स एक होता तेव्हा त्या त्या काळाचा वगैरे. बट ऑफकोर्स जसा काळ वेळ बदलत जातो तसं आपल्याला पण बदलावं लागतं आणि त्या टाईपचे रोल्स, वेगवेगळे रोल्स करायचे आहेत आणि यु नो, पण मोस्टली काय आहे जे मी करीन ते असं जेव्हा इम्पॅक्ट मला त्याचा दिसतो तेव्हा जास्ती मला आनंद होतो. जसं मी मजामा फिल्म केलेली तर त्याच्यात एक वेगळाच यु नो रोल केलेला मी, आणि मला एवढ्या गोष्टी कळल्या त्याच्यानंतर जिथे लोकांनी म्हणजे मुली ज्यांना आई वडील फोर्स करत लग्न कर लग्न कर, शी कांट बिकॉज शी इज नॉट, शी इज LGBTQI+ ची ती होती, तर ती म्हणाली मी मजामा बघितलं आणि शेवटी मी माझ्या आई वडिलांना फोन करून सत्य सांगितलं की हे दिस इज माय रियालिटी, आणि ती म्हणाली मला असं कळलं नाही की 3 वर्ष मी का त्यांच्याशी बोलले नाही, बिकॉज दे सेड ठीक आहे वी लव्ह यू फॉर हू यू आर, आणि ते झालं मग आमचं यु नो लाईक दॅट. अशा खूप गोष्टी वेन दॅट दोज काइंड ऑफ इम्पॅक्ट म्हणजे मी ऐकते तेव्हा असं खूप बरं वाटतं की काहीतरी आपण. पण आता इथं आल्यानंतर काही कुठली असं रिग्रेट आहेत कशाचे? नाही अजिबात नाही, नो रिग्रेट्स. आणि जे आता आले त्याचा म्हणजे जिथं अपेक्षा ठेवली होती तिथं आलेले आहोत आपण असं वाटतंय का? आणि जिथं अपेक्षा नव्हती केली त्याच्याही पेक्षा आपण वर जास्त पायऱ्या चढलोय का? आपण आपली अपेक्षा होती त्याच्यापेक्षा अजूनही 4 चढायच्या राहिल्यात अशी भावना आहे. सबंध वेळ भूक आहे तर आपल्याला आणखीन गरज, आणखीन काहीतरी, आणखीन काहीतरी आम्ही करतो कारण गरज नाही आहे, देर इज नथिंग टू प्रूव्ह. आम्ही करतो कारण आवड आहे आणि इच्छा आहे, तर त्याच्यामुळे आपण करतो तर त्याच्यात मजा आहे ना. हे फिल्म बनवलं आहे, गरज आहे, करायला पाहिजे नाही, पण आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना काहीतरी बनवून दाखवून मजा आहे, आणि आपल्या लोकांना करता काहीतरी केलं तर परत येतच, राईट? असंच असतं. तर आम्ही सगळेजण बघूच आणि नक्कीच बघा. 5 जानेवारीला आम्ही बघूही, घाबरूही आणि हसूही, भरपूर हसू. पण घाबरण्यापेक्षा हसून जास्तीच हसू आहे. तुम्ही आयडियल कपल गोल्स काय असतात हे आज कट्ट्यावरती सांगितलेत, म्हणजे आजची पिढी कपल गोल्सबद्दल खूप बोलते, पण कंपॅनियनशिप किती महत्त्वाची असते दोघांच्या नात्यामध्ये ते तुमच्या निमित्तानं, या गप्पांच्या निमित्तानं आज सगळ्यांनाच कळलं. आणि पंचक सिनेमा येतोय तुमचा, पंचक ही खरं तर काहीशी नेगेटिव्ह टर्म आहे, पण त्याला थोडं पॉझिटिव्ह करून मी असं म्हणेन की या पंचकच्या निमित्तानं पुढच्या वर्षभरासाठी तुमच्या सिनेमाचं पंचक लागू दे आणि त्या सिनेमांमध्ये तुमच्या दोघांची जोडीही पाहता येऊ दे, तुमचा अभिनय पाहता येऊ दे. कट्ट्यावर आला त्याबद्दल अगदी मनापासून आभार. थँक्यू. आम्हालाच बरं वाटलं. धन्यवाद सो मच. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.